एकेकाळी खोपोलीचे वैभव असणाऱ्या पेपको पेपर मिल कंपनीच्या कामगारांना 29 वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही. अनेक शासकीय कार्यालयाच्या खेपा मारूनही कामगारांना न्याय न मिळाल्याने पेपको कामगार संघर्ष समितीने शुक्रवारी खोपोलीतील बँक ऑफ महाराष्ट्र येथे आक्रमक भूमिका घेऊन जोरदार निदर्शने केली. कामगार संघर्ष समिती अध्यक्ष मनोहर दळवी, उपाध्यक्ष तुलसीराम घारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम हे देखील सहभागी झाले होते. दरम्यान माजी आमदार देवेंद्र साटम यांना याबाबत लवकरात लवकर मंत्रालयात बैठक लावण्यासाठी कामगारांनी आग्रह धरला. यावेळी भाजप उपजिल्हाध्यक्ष रामदास ठोंबरे, खोपोली शहराध्यक्ष श्रीकांत पुरी, हेमंत नांदे आदी या लढ्यात सहभागी होते. रायगड माझ्यासाठी समाधान दिसले, खोपोली. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.